आयवन न्यूज मध्ये आपलं स्वागत. जुन्नर तालुक्याच्या महत्त्वाच्या रस्त्यांना केंद्राकडून निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही केंद्रीय वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी आमदार शरददादा सोनवणी यांना दिली आहे. याबाबत शरददादा सोनवणी आयवन न्यूज सोबत बोलताना काय बोलले आहेत ते पाहूया. 2 दिवसापूर्वी देशाचे केंद्रीय मंत्री की ज्यांच्याकडे सार्वजनिक विभाग आहे बांधकामाचा, ते आदरणीय नितीन गडकरी साहेब यांच्या पुण्यामध्ये जवळजवळ 15,000 कोटीच्या रस्त्यांचा त्या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब होते, आदरणीय पालकमंत्री गिरीश बापट साहेब होते आणि अनेक आमदार खासदार त्या ठिकाणी शिवाजी आडरपाटील साहेबसह होते. नितीन गडकरी साहेबांचा कार्यक्रम तो संपल्यानंतर मी त्यांची भेट घेतली. बापट साहेबांनी माझी अतिशय जवळून त्यांची ओळख करून दिली. तसे ते मला थोडेसे सुरुवातीपासून जाणत आहेत, परंतु कालची त्यांची माझी भेट अतिशय परवडणीची राहिली, चांगली राहिली. आणि मी त्यांना सांगितलं की साहेब, जुन्नरच्या शिवभूमीमध्ये अशा अशा पद्धतीच्या माझ्या मागण्या आहेत. तर ते म्हटले काहीच अडचण नाही, एनओटीच्या बाबतीतले दोन्ही मार्ग जे आहेत ते तुमचे मोकळे झालेले आहेत. एक विशेषत्वाने जो मेल्ल्यापासून जो रस्ता येतो आणि जो आंबेगाव पास करून शिरवला जातो, तो मेल्ला मंगरूळ पारगाव आंबेगाव ते डायरेक्ट रांजणगाव असा एनओटीचा 280 कोटीचा प्रोजेक्ट त्यांनी पास केलेला आहे. ते काम लवकरच चालू होत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याच माध्यमातून त्यांनी राज्य शासनाला सुद्धा सांगितलं आहे की तुमच्या एनओटीचा दुसरा जो स्पेल आहे अष्टविनायकाचा, त्या अष्टविनायकाचा सुद्धा तुम्ही निश्चितपणे सुलभ असलेल्या लोकांच्या भावनेचा विचार करता, 1 दिवसामध्ये ती यात्रा संपुष्टात यावी आणि दर्शन लवकर सुलभतेने व्हावं, दळणवळण फार महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून त्यांनी 68 किलोमीटरचा हा आपला मांजरवाडीपासून तर ओतूर आणि नारंगाव मार्गे ओतूर आणि ओतूरपासून तर ओझर ओतूर मार्गे बनकर फाटा गणेश खिंड आणि गणेश खिंड ते पिंपळगाव सिद्धनाथ पुन्हा तेजेवाडी मार्ग आणि ओझर अशा पद्धतीचा 68 किलोमीटरचा रिंग रोड ते सुपर चांगल्या पद्धतीचा रस्ता करणार आहे. जो रस्ता 15 ते 20 वर्ष चांगल्या असलेल्या आपल्या भरभक्कम व्यवस्थेची साक्षी देणारा ठरणार आहे. म्हणून दळणवळणाच्या बाबतीमध्ये त्यांनी सुखकर अशा पद्धतीचं माझ्या प्रश्नाला उत्तर केलं. मला त्यांचं खूप आभार मानलं पाहिजे खरं तर या सरकारचं. निश्चितपणे एक आमदार म्हणून ज्या पद्धतीची स्पष्टोक्ती होत असताना त्याचं उत्तरसुद्धा चांगल्या पद्धतीने त्यांनी दिलं. मी मध्ये त्यांना नंतर जाताना म्हटलं, साहेब मला थोडी तुमच्या या सियारा फंडाची जरा मला थोडीशी तुमच्याकडे मदत पाहिजे. तर ते मला म्हटले की आधी हे 2 रस्ते करा, मी पुढच्या वर्षी पुन्हा तुमचा विचार करेल. सियारापमध्ये माझ्या फंडाची अपेक्षा एवढीच आहे की त्यांनी माणिकडोहपासून जो रस्ता लागतो त्या माणिकडोहपासून तर संपूर्ण जो रिंग रोड आहे वरती देवळ्यापर्यंत आणि देवळ्यापासून तो फिरून जो आहे तो पुन्हा खाली उतरून आपटाळे मार्गे आणि संपूर्ण जुन्नरपर्यंत अशा पद्धतीचा 40 किलोमीटरचा टप्पा त्यांनी पूर्ण करावा ही मागणी मी त्यांच्याकडे आता केलेली आहे. निश्चितपणे गडकरी साहेबांचा अभ्यासाचा स्तर मी पाहिला. राजकारण मी म्हणून बोलणार नाही, मी पक्ष म्हणून बोलणार नाही, परंतु एक चांगल्या सार्वजनिक बांधकाम विभागावर एक वैचारिक आणि बुद्धिमान व्यक्तिमत्व त्या ठिकाणी बसलेलं आहे. 15,000 कोटीचे केवळ जिल्ह्यामध्ये रस्ते ते 2018 अखेरपर्यंत पूर्ण करतायत याचा आनंद आहे. निश्चितपणे मी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो माझ्या जुन्नर तालुक्याच्या रहिवाशांच्या वतीने. आणि खरं तर केंद्राचा पैसा हा राज्याकडे येत असतो आणि केंद्राचे काही नॅशनल हायवे असतात. आपण पाहताय की नॅशनल क्रमांक 222 आत्ता पूर्ण झाला आहे, नॅशनल क्रमांक 50 नाशिक पुणे हायवेचं काम जुन्नरचं बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे. आंबेगाव आणि खेडमध्ये थोडीशी अडचण आहे. आपला फक्त आता नारंगसुद्धा बायपास रेडी पोझिशनमध्ये आहे, काही दिवसामध्ये तो चालू होतो आहे. आणि वडगव्हाणांचं काम आता पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर वडगव्हाणांचा सुद्धा बायपास होतोय, आपलं काम पूर्णत्वाला जात आहे. आमदार साहेब, शेवटचा प्रश्न होता, पुणे नाशिक महामार्गावर 2 दिवसापूर्वी एक अपघात झाला, आपण त्या ठिकाणी अपघातग्रस्तांना खूप मदत करून दिलेली आहे, त्याबद्दल आपण मनापासून धन्यवाद आभार. सर, या रस्त्याला खड्डे खूप आहेत, टोल आकारला जातोय, सर खड्डे बुजवायला हवेत, सर आपण काय सांगाल? निश्चितपणे 3 वेळा खड्डे बुजवले, पावसाचा ओघ आला की ते खड्डे टिकत नाही, त्याचं काम होऊन जाणं गरजेचं आहे. आपण वाट पाहतोय की एकदा हे पावसाळा संपल्यानंतर तो सगळा रस्ता फुलफिल करायचा. ज्या ज्या वेळेला सूचना येतात त्या वेळेला खड्डे भरले जातात. आजही मी सकाळी यायच्या अगोदर 3 खड्डे महत्त्वाचे आणि मोठे होते या महामार्गावरचे, ते बुजवायला सांगितले, संध्याकाळपर्यंत त्याचं कामसुद्धा पूर्ण होईल. परंतु थोडेसे हे काम पूर्ण होतपर्यंत माझी जनतेला आपल्या माध्यमातून एक विनम्रपणे एक बंधुत्वाच्या नात्याने हातजोडी विनंती आहे. रस्त्यावर आल्यानंतर रस्ता पाहून गाडी चालवा. गाडीच्या स्पीडमध्ये किंवा आपल्या मूडमध्ये किंवा आपल्या वेगळ्या विचारांमध्ये किंवा एक कॉम्पिटिशन म्हणून किंवा एक शर्यत म्हणून एक स्पर्धा म्हणून तुम्ही गाडी चालवू नका. आपल्या खांद्यावर जबाबदारी आपल्या कुटुंबाची, आपल्या खांद्यावर समाज व्यवस्थेची, राष्ट्रहिताची जबाबदारी आहे. कृपया हात जोडून विनंती करतो,
रस्त्यावर आल्यानंतर कमी स्पीडमध्ये पावसाळ्यामध्ये खड्डे बघून, परिस्थिती बघून, चिखल बघून आणि ट्रॅफिक बघून आपल्या गाड्या चालवा. शेवटी आपला जीव अतिशय मौल्यवान आहे. आपला जीव जो आहे तो आमच्या दृष्टीने हा राष्ट्रीय संपत्ती आहे. आपण त्याचा विचार करून अतिशय शांततेने आपण मार्गस्थ व्हा. सहकार्य करण्यासाठी शासन प्रशासन आम्ही सगळी मंडळी आपल्यासोबत आहोत. निश्चितपणे आज ना उद्या या सगळ्या गोष्टीतून मार्ग निघेल आणि 1 वर्षाच्या आतमध्ये हा महामार्ग पूर्ण होऊन आपल्याला सुपर ट्रॅकवर प्रवास करताना सुद्धा, मी आता पाहतोय 222 ला तर एकही खड्डा नाही आहे, पण 222 ला अपघात का होतात तर अतिशय शीघ्र वेग, अतिशय घाईचा वेग, 120, 130, 140 ने. एक तर मला प्रश्न पडतो, रस्ते नाही केले तर रस्ते का नाही केले, आणि रस्ते केले तर आपल्या मनावर आपल्या गाडीवर आपला ताबा नाही आणि आपला मृत्यू अखेर होतो. अतिशय वाईट बाब आहे. समजून आणि संयमाने चालावं. बुद्धिजीव वर्ग आहे, शिकतोय, शिकलेली तरुण आहे. आता तरुणांना माझी विशेषतेने विनंती आहे, स्वतःलाही जपा आणि सर्व समाजाला जपा, समाज व्यवस्थेला जपा, एवढी विनंती मी आपल्या माध्यमातून करतो आहे.